उमऱ्यात 6 महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या दोन तरुणांची हत्या झाल्याचं आता समोर आलंय. ठाणे पोलिसांच्या कारवाईमध्ये अत्यंत रहस्यमयरित्या अशा डबल मर्डरचा उलगडा झालाय. या प्रकरणी दोन आरोपींना अटकही करण्यात आली आहे. दोन बेपत्ता मुलांपैकी एकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिघ्याजवळच्या एका विहिरीत सापडलाय, तर दुसऱ्या मृतदेहाचा शोध अद्याप सुरू आहे. शब्बीर अन्सारी असं मृतांपैकी एकाच्या बहिणीवर सोहेल कुरुशीचं एकतर्फी प्रेम होतं आणि त्यातूनच 6 महिन्यांपूर्वी सोहेलची हत्या झाल्याचं पुढे आलंय. सगळे आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचंही आता समोर येत आहे. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, 6 महिन्यांपूर्वी डबल मर्डर झाला होता आणि आता त्याचा खुलासा समोर येतोय आणि कुठेतरी रहस्यमयरित्या अशा पद्धतीनं हा खरं तर खून झाल्याचं समोर येत आहे. नक्कीच मधुरा, एकंदरीत खूप मोठा शोध कार्य आपण बोलू शकतो पोलिसांचं. 6 महिन्यापूर्वी दोन्ही मुलं गायब होती मुंब्रा परिसरातनं आणि काही क्ल्यूज त्यांना लागले. त्या क्ल्यू वरनं हा पूर्ण जो प्रकार आहे उघडकीस आलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला जो मृतदेह सापडलेला आहे त्याला वरची मुंडकं जे आहे ते तिने कापून ठेवलं होतं आणि ते एका डॅम मध्ये टाकलेलं आहे. त्याचा शोध सुरू आहे आणि पहिला जो मृतदेह आहे तो मृतदेहाचा जो आरोपी आहे आणि जे आरोपी आहेत त्यांचं आणि त्यांच्या पैशाच्या वादावरनं काही भांडणं झाली होती, त्यामुळे त्याला मारण्यात आलं होतं. आणि जो दुसरा मृतदेह आहे त्याच्यामध्ये असं येतंय समोर, कारण का जो आरोपी आहे त्याचं ह्या मृतक इस्माच्या बहिणीवर प्रेम होतं आणि त्यातून त्याची वाद झाले होते आणि त्यातून ही मर्डर झाली. म्हणजे दोन्ही वेगळे कारणं आहेत हत्येला. सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या दोन्ही हत्या केल्यानंतर दिघा परिसरामध्ये त्यांचा जो मृतदेह आहे ह्या डोंगरात जाळण्यात आलं होतं. दोन्ही मृतदेहाला मुंडकी नाहीयेत आणि त्यांची मुंडकी जी आहेत ते एका डॅम मध्ये टाकण्यात आलेली आहेत. त्या मुंडक्यांचाही शोध सुरू आहे. आणखी काही आरोपी ह्याच्यामध्ये आहेत जे फरार आहेत त्याचाही शोध घेण्यात चालू आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्वही आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत आणि यांनी आणखी अशा प्रकारे हत्या केली असावी असा संशय व्यक्त होत आहे, त्यामुळे एक मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मधुरा, धन्यवाद कपिल या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.